रेल्वे स्थानकाच्या प्रवेशद्वारासमोर घाणीचे साम्राज्य आहे व प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष आहे. एकीकडे स्वच्छता अभियानाचा गाजावाजा केला जातो व दुसरीकडे पाहायला गेले तर वर्धा शहरामध्ये विविध ठिकाणी घाणीचे साम्राज्य आहे. त्यासोबतच रेल्वे स्टेशनसमोर तर बऱ्याच ठिकाणी कचऱ्याचे ढिगार लागलेले आहेत. बऱ्याच ठिकाणी अस्वच्छता दिसून येते. यामध्ये काही ठिकाणी अंड्याचे फुलपटं तर काही ठिकाणी नालीवरील कचरा तसेच विविध ठिकाणी प्लास्टिकच्या पिशव्या, कॅरीबॅग्स, भाजीपाल्याचा कचरा रस्ते भिंतीच्या कडेला आहे. रेल्वे स्टेशनच्या आजूबाजूला खूप सारा कचरा दिसत आहे. यासोबतच नागरिकांमध्ये या घाणीमुळे वास, दुर्गंधी व मच्छरांचं प्रमाणही वाढत आहे. बऱ्याच नागरिकांची यावर तक्रारी आहेत व नगर प्रशासनाकडे मागणीही केली आहे की यामधील कचरा लवकरात लवकर साफ करावा. कधी या कचरा साफ केला जातो तर कधी नाही केला जात, कधी घंटागाडी येते किंवा कचऱ्याच्या गाड्या येत नाहीत, अशा बऱ्याच तक्रारी नागरिकांच्या येथे होत आहेत व मागणी होत आहे की प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे. तसेच बाहेरून येणारे प्रवासी किंवा महात्मा गांधीजींचे आश्रम पाहण्यासाठी येणाऱ्या प्रवाशांमध्ये गर्दी असते व या प्रवाशांना ही वर्धा शहरातील रेल्वे स्टेशनला आल्या असे घाणीचे साम्राज्य पाहायला मिळते. त्यामुळे लोकांच्या जीवाला हानी आहे आणि त्या दुर्गंधी पसरते सगळीकडे. पावसाळ्यामध्ये तर लयच तकलीफ होते. आता किती कचरा आहे? आता खूप कचरा आहे तिथे, कोणी साफ नाही करत. प्रशासनाचे त्याकडे दुर्लक्ष आहे. नगर परिषद करते मध्ये मध्ये, पण तू पुन्हा कचरा झाल्यानंतर त्याकडे लक्षच दिलं नाही जात. इतकी गंदी वास येत आहे, हे पिसापला मागे जाते. इतकी गंदी गंदी स्मेल येते, इथं मच्छर काटते. का करायचं तुम्ही सांगा? कचऱ्याची गाडी नाही येत नगरपालिकाची. ये बाजू में कचरा पड़ा हुआ है, इससे बहुत बड़ी समस्या गंभीर हो रही है. लोगों को आने जाने में दिक्कत हो रही है, बात बड़ी ख़राब हो रही है और इसके लिए कोई प्रशासन ने कुछ करना चाहिए. बाजू भी रेलवे के बाजू में वहाँ पर कचरा पड़ा हुआ है. ये सारी कपड़े कचरे के बारे में कोई नगर पालिका को ध्यान नहीं दे रही. रोड से आने जाने वालों को बहुत परेशानी हो रही है. ये रेलवे स्टेशन का सच्चाई विभाग होना चाहिए यहाँ पर. इथलं घाणीचे साम्राज्य वाढले आहे व इथून नागरिकांमधून मागणी येत आहे की इथलं लवकरात लवकर साफसफाई करावी, इथला परिसर स्वच्छ करावा. रेल्वे स्टेशनसमोर घाणीचे साम्राज्य किंवा अस्वच्छता, इथल्या प्लास्टिकच्या पिशव्या, कचरा व्यवस्था व घंटागाडी नियमित यावी अशी मागणी इथल्या नागरिकांमधून होत आहे. ऋषभ परकुंडे, न्यूज 18, लोकमत, वर्धा.